मुंबईतल्या प्रसिद्ध टाटा हॉस्पिटलमध्ये सकाळी आग लागली. तळघरात 8 सुमाराला ही आग लागली. या तळघरात औषधं ठेवलेली असतात. ही आग आता नियंत्रणात आलेली आहे. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही. इथल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. बरं, येथील टाटा कॅन्सर जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या बेसमेंटला इथे आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्याचं काम फायर ब्रिगेडच्या वतीने सुरू झालेलं आहे. आपण हे थेट दृश्य पाहत आहात. बेसमेंटच्या खाली इथले कर्मचारी असतील, फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, तसंच पोलीस दलाचे काही लोक हे देखील इथे आलेले आहेत आणि खालील सगळे जे लोक आहेत त्यांना बाहेर तर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे, पण त्याचवेळी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. फायर ब्रिगेडचा बंब देखील इथं आपण पाहताय, ते आग विझवण्यासाठी आहे. टाटा सेंटर जे हॉस्पिटल आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, एक देशामध्ये नामवंत असं हॉस्पिटल आहे. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही या, पण आग विझवण्याचं मोठ्या प्रमाणात काम इथे सुरू झालेलं आहे. आपण बघू शकताय लोक फायर ब्रिगेडचे इथून खालून बाहेर येत आहेत. हा जो बेसमेंट आहे या ठिकाणी ही दृश्य दिसत आहेत. आपण बघू शकताय की खाली इथे अंडरग्राऊंड जो भाग आहे, बेसमेंट आहे, त्या ठिकाणी आग लागलेली होती आणि त्यातून धूर जास्त होतोय तो येतो आहे. अनिल सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.